सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा होण्यासाठी विना ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तीला प्रवेश देण्यात यावा. तसेच होणारे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. संपूर्ण भारतात नवरात्री उत्सव साजरा केला जातो, याकरिता गरब्याचे आयोजन केले जाते. राजगरबा सुरू असताना फिल्मी गीते न वाजवता केवळ धार्मिक व आध्यात्मिक गीते वाजवण्याची परवानगी देण्यात यावी. पारंपरिक पद्धतीने गरबा नृत्य सुरू असताना महिलांच्या सुरक्षेकरिता विशेष बंदोबस्त ठेवण्यात यावा. नवरात्रीच्या पर्वावर अपप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावा, याकरिता हिंदू जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री राजपूत कर्णी सेना तसेच अन्य संघटनेच्या वतीनं यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी बंटी पारवानी व निलेश टवलारे यांनी प्रतिक्रिया दिली. गरबा आयोजकांनी त्यांचं आयकार्ड, प्रत्येक प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचं आयकार्ड तपासून त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत. इस वर्ष सभी हिंदू संघटनाएं अमरावती की सभी गरबा पंडालों पर स्वयं जाकर वहां देखेंगी. अगर किसी भी गरबा पंडाल में हिंदू आस्था के साथ खिलवाड़ हुआ तो उसका परिणाम उन्हें भुगतना पड़ेगा. प्रशासन की ओर से हम मांग करते हैं कि ऐसी जगहों पर कार्रवाई हो और जो लोग हिंदू मान्यताओं को नहीं मानते हैं उनका प्रवेश निषेध हो.